लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि साईबाबा तपोभूमी मंदिर समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं कोपरगाव साई तपोभूमी मंदिर येथे साई समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्त साईबाबांनी आपल्या अंतिम समयी साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेले चांदीचे नऊ नाण्यांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बाबांनी दिलेली ती नऊ नाणी लक्ष्मीबाई यांची नात श्रीमती शैलजा गायकवाड यांनी भक्तिभावाने जतन करून ठेवली आहे. साईंनी स्वहस्ते दिलेली नाणी साईप्रसाद आणि आशीर्वाद म्हणून शिंदे परिवारानंतर गायकवाड परिवारानं जपली आहेत. तीच नाणी शताब्दी वर्षाचं औचित्य साधून जगातील अनेक देशांमधील साईभक्तांच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार दर्शन सोहळ्यासाठी ठिकठिकाणी ठेवली जाणार आहेत. त्याची सुरुवात कोपरगाव येथील साईबाबा तपोभूमी मंदिरापासून विधिवत पूजा अभिषेक करून करण्यात आली. साईभक्तांना दर्शनासाठी याप्रसंगी ही नाणी ठेवण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वी तपोभूमीचे अरुण चंद्रे, साईभक्त राजेंद्र कोहकडे, मकरंद कोराळकर यांनी लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांची भेट घेऊन ही नाणी कोपरगाव वंचक्रोशीतील भक्तांना दर्शनासाठी ठेवावी अशी विनंती केली होती. साईबाबांनी या जागेमध्ये तप केलं आहे. शिर्डीला जाण्यापूर्वी बाबा कोपरगावी थांबले होते. त्या परिसराला बाबांचा पदस्पर्श झाल्यानं ही भूमी देखील पावन आहे, त्यामुळे याची सुरुवात कोपरगावातून व्हावी अशी इच्छा त्यांनी प्रकट केली होती. त्या अनुषंगानं ही नाणी कोपरगाव तपोभूमी येथे दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आली. याप्रसंगी सायंकाळी साईभक्तांच्या वतीनं भंडारा आणि संगीत रजनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पाद्यपूजा आणि दर्शन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी अरुण चंद्रे, रवींद्र आढाव, नंदू डांगे, सचिव गवारे, निलेश उदावंत, रोहित पटेल, मुकुंद भुतडा, डॉक्टर अजमेरे, डॉक्टर तुषार गलांडे, चंद्रशेखर रहाणे, रवींद्र सोमासे, नितीन गुरु, चंद्रशेखर कोहकडे, राजेंद्र कोहकडे, प्रदीप गुरु, मानद सचिव निवृत्ती पाटील शिंदे, व्यवस्थापक राऊत, बाबासाहेब आढाव, भालेराव, योगेश वडणे, सिद्धार्थ माळवे, नरोडे बाबा, गायकवाड आदींसह साईभक्त उपस्थित होते. याप्रसंगी आशुतोष काळे, पुष्पाताई काळे, सुनील गंगुले, भालेराव नाना आदींसह अनेक मान्यवरांनी तसेच शालेय विद्यार्थी आणि पालकांनी याप्रसंगी या नऊ नाण्यांचा दर्शनाचा लाभ घेतला. तर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनीही याप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गुरुवार बाबांचे शताब्दी वर्ष, बाबांनी समाधी 15 ऑक्टोबर 1918 घेतली, विजयादशमी आणि 1 ऑक्टोबर 2017 पासून शताब्दी वर्षाला सुरुवात झालेली आहे. बाबांनी समाधी घेताना जी चांदीची नऊ नाणी आमच्या आजी लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली होती, आज त्या नऊ नाण्यांचं दर्शन इथं साईबाबा तपोभूमी कोपरगाव इथं ठेवण्यात आलेलं आहे. आज दिवसभर हे नाणे येथे राहतील, परंतु हे कोपरगावपासून शताब्दी वर्षाचे नाण्यांचा जो प्रवास सुरू झालेला आहे, ठिकठिकाणी भारतात आणि परदेशात या नाण्यांचं दर्शन सोहळे भक्त मंडळी आयोजित करत आहेत. पण कोपरगावपासूनच सुरुवात का, याच्या मागचं जे महत्त्वाचं कारण आहे ते हे असे आहे की बाबांनी शिर्डीला जाण्यापूर्वी, शिर्डीला कर्मभूमी निवडण्यापूर्वी बाबांची सुरुवाती, बाबांनी जे ध्यान केलं, तप केलं, हे ह्या भूमीत केलेलं आहे, ह्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं हे ह्या मंदिराला जे नाव आहे साईबाबा तपोभूमी. तर या नाण्यांची दर्शन सोहळे भारतात आयोजित शताब्दी वर्षात करण्याच्या अगोदर कोपरगाव तपोभूमीपासून सुरुवात व्हावा ही आमच्या आईंची इच्छा होती. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम हा दर्शन सोहळा आणि हा नऊ नाण्यांचा नवविधा भक्तीचा प्रवास हा कोपरगाव साईबाबा तपोभूमीपासून सुरुवात करत आहोत. साईबाबा तपोभूमी मंदिराचे अरुण चंद्र यांनीही मनोगत व्यक्त केले. आमची एक मीटिंग शिर्डीमध्ये आयोजित केलेली होती क्रीडा संदर्भामध्ये, आणि त्या ठिकाणी लक्ष्मीबाई ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मित्र अरुण गायकवाड आले, आणि मग त्यावेळेस साईबाबाचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून लक्ष्मीबाई ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला ही नऊ नाणी लक्ष्मीबाईंना बाबांनी दिलेली होती, तिच्या दर्शनाचा, त्या नाण्यांच्या दर्शनाचा लाभ त्या कोपरगाव पंचक्रोशीतील भक्तांना व्हावा, आणि या उद्देशानं आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अशोक काळे यांना विचारलं, आशुतोष काळेंनी आम्हाला सांगितलं की आपल्या भक्तांना या ठिकाणी सोय व्हावी, सर्वांना शिर्डीला जाऊन त्या नाण्यांचं दर्शन घेणं शक्य नाही आणि त्याचा प्रवास संपूर्ण भारतभर होणार आहे आणि भारतभर हे नाणी शताब्दी वर्षानिमित्त जाणार आहे आणि म्हणून त्याची सुरुवात साईबाबा तपोभूमीतून व्हावी, कारण साईबाबांनी या भूमीमध्ये तप केलेले, उपासनी महाराजांना दृष्टांती दिल्यानंतर साईबाबा या ठिकाणी थांबले होते, 3 दिवस तप केलेलं होतं आणि म्हणून या जागेला शिर्डी इतकंच महत्त्व आहे. त्या अनुषंगाने ही बाबाच्या हातून लक्ष्मीबाईंना जी दिलेली नाणी होती, नऊ नाणी, ही नवविध भक्तीचं प्रतीक आहे आणि म्हणून त्या नाण्यांचं दर्शन सर्वांना व्हावं या उद्देशानं आमच्या ट्रस्टचे मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सदस्य व सर्व ट्रस्टचे संचालक या सर्वांनी विचार केला आणि त्यांना विनंती केली त्या ट्रस्टला, आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ट्रस्टने आज ही नाणी संपूर्ण दिवसभर भक्तांच्या दर्शनासाठी या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि बाबांचा भक्तीचा हा जो काही महिमा आहे हा
हा जगभर पसरतो आहे आणि त्याची सुरुवात या नाण्यांची सुरुवात आज तपोभूमीपासून होते आहे, ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. बाईट न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.